नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वृत्तवेदच्या समस्त प्रेक्षकांना विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बातमीपत्रात वळूयात ठळक बातम्यांकडे श्री तुळजाभवानी देवीचे सिम्मोल्लंघन उत्साहात संपन्न असंख्य भाविकांनी लावली याची देही याची डोळा हजेरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा विजयादशमी लोहारा शहरात झाले आयोजन आणि सरकारने एक हजार सतराशे कोटींचा निधी केला मंजूर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प लागणार मार्गी नागरिकांनी केला आनंदोत्सव साजरा पिपरीलिंग येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती गावाला ग्रामपंचायत कार्यालय इमारत नसल्यामुळे सरपंच कांचन पोले यांनी शाळेतच साजरी केली सेनगाव तालुक्यातील पिंपरीलिंग येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी लिंग येथे गावचे कर्तव्यदक्ष सरपंच कांचन पोले यांच्या हस्ते साजरी करण्यात आली यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की आमच्या पिंपरी लिंग या गावाला तीन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे तर आमच्या गावातील जुनी ग्रामपंचायत इमारत कार्यालय जीर्ण अवस्थेत पडले असल्यामुळे शासनाला सतत पाठपुरावा करून अद्याप देखील आम्हाला नवीन इमारतीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे सरपंच ग्रामसेवक व सदस्यांना शाळेतच जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की तात्काळ आमच्या गावाला एक ग्रामपंचायत इमारत व एक अंगणवाडीसाठी इमारत तात्काळ शासनाने उपलब्ध करून द्यावी असे सरपंच कांचन पोले ग्रामसेवक गुलाब चव्हाण उपसरपंच भुजंग खिल्लारे राजकुमार पोले नामदेव लागदे व इतर गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी केली आहे आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मी शासनाला एक विनंती करू इच्छितो की आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारची ग्रामपंचायत देणे बांधून देण्यात यावी आणि आमच्या शाळेला जी मोडकळीत आलेली आहे इमारत आहे अंगणवाडीची ते ती सुद्धा शासनाने आम्हाला मंजूर करून देण्यात यावी अशी या जयंतीनिमित्त आम्ही शासनाला विनंती करतो दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी गांधी जयंती व लालबाबू शास्त्री जयंती यांच्या अध्यक्ष सरपंच असो कांचन राजकुमार कोले ग्रामपंचायत पिंपरी येथे साजरी करण्यात येत आहे तरी या गावाच्या ग्रामपंचायतीसाठी लागणाऱ्या ऑफिस ग्रामपंचायत ऑफिस शासनाला विनंती आहे की इथे आपिस नाही व प्रस्ताव देऊन आपिस हे घेण्यात यावे यावर सरपंच उपसरपंच भुजक खिलारे व इतर गावकरी सर्व मंडळी उपस्थित असून ते या जयंती साजरी करण्यात आली याबद्दल सर्व गावकऱ्याचे व शिक्षक मंडळीचे अभिनंदन करतो एवढं शब्द बोलून माझे दोन शब्द संपले विजया दश्मी निमित्त लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा झाला विजयादशमीनिमित्त लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी धाराशिव जिल्हा सेवा समिती प्रमुख शहाजी जाधव जनकल्याण समितीचे शंकर जाधव लोहारा तालुका सहकार्यवाह मनोज तिगाडे भारतमाता मंदिर समितीचे विरेश स्वामी दत्ता पोद्दार रोहित लोळगे अक्षय माळवतकर उमाकांत गाढवे आदी उपस्थित होते राष्ट्र उभारणीसाठी तरुणांनी प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन करण्यात आले जगातील आणि देशातील आजची परिस्थिती पाहता तरुणांनी सैनिकी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन गणेश दादा हाके यांनी येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनात केले महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहमदपूर येथे ज्ञानदीप अकॅडमीच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांच्या हस्ते झाले त्यावेळेस ते बोलत होते राष्ट्र उभारणीसोबत स्वसंरक्षणासाठी मुलींनी सैनिकी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम होत आहेत त्यासाठी स्वसंरक्षण महत्वाचे समाजात ज्ञानदीप अकॅडमीसारख्या संस्था वाढल्या पाहिजेत पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मंचकराव इप्पर यांच्या मार्गदर्शनात अकरा वर्षांपासून ज्ञानदीप अकॅडमीचे कार्य चालू असून आत्तापर्यंत अडीच हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत वार्षिक फीस व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम अकॅडमी घेत नसल्याचे संचालक उद्धव इप्पर यांनी प्रस्तावनेत सांगितले मुलींची संख्या या अकॅडमीत मोठी असून ग्रामीण भागासाठी ही अभिमानास्पद असल्याचे इप्पर म्हणाले तरुणांना समाजात स्वाभिमानाने जगता येण्यासाठी जीवनास दिशा व शिस्त लागण्यासाठी अशा अकॅडमीची आवश्यकता असल्याचे मत डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विधिज्ञ दादासाहेब पौळ यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर ऋषिकेश पाटील डॉक्टर चेरेकर डॉक्टर चिवडे डॉक्टर मुंढे डॉक्टर अनुजा बेरळकर विधिज्ञ वसंतराव फड हनुमंत देवकते अंकुश इप्पर विकास मोरे कासनाळे आदी मान्यवरांचे मेजर राम प्राध्यापक ढवळे प्राध्यापक मुसळे प्राध्यापक वाघमारे श्रीमती शोहनाज प्रवीण व अर्चना करपे यांनी स्वागत केले प्राध्यापक चिमनराव कावळे यांनी सूत्रसंचालन तर नितीन गुट्टे यांनी आभार व्यक्त केले बसवेश्वर महिला मंडळातर्फे नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उमरगा शहरातील बसवेश्वर महिला मंडळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया गरबा नृत्य आयोजित करण्यात आले महिलांनी पारंपरिक गाण्याच्या ठेक्यावर सुंदर ताल धरला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बसवेश्वर महिला मंडळातर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांनी पारंपरिक गाण्याच्या ठेक्यावर सुंदर ताल धरला बच्चे कंपनीनेही धमाल नृत्य केले परिसरातील असंख्य महिलांनी उत्साहाने यात सहभाग नोंदवला या दांडिया उत्साहात बसवेश्वर महिला मंडळाच्या सर्व सदस्य बच्चे कंपनी अन्विता बागल तुप्पू चिलगुंडे रक्षू दड्डे चिऊ पवार सुप्रिया सुकणे अनुष्का झांबरे खुशी शिंदे आदींचा समावेश होता रात्री सात ते दहा या कालावधीत विविध पारंपरिक गाण्याच्या ठेक्यावर पारंपरिक पद्धतीने दांडिया उत्सव पाहण्यास महिलांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवेश्वर महिला मंडळ अध्यक्ष बेबी सरोजा सुकणे सचिव योगिता साठे कोशाध्यक्ष ज्योती महावरकर यांनी परिश्रम घेतले कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी सरकारने एक हजार सतराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी नामदार शिंदे नामदार फडणवीस सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केल्याचा आनंदोत्सव भूम तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोलाई चौकात घोषणाबाजी करत साजरा केला मंगळवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उस्मानाबाद बीड जिल्ह्याला आधार असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला एकवीस टी एम सी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आज घेतलेल्या महत्वाकांशी निर्णयाचे व शिंदे व फडणवीस सरकारचे मतदारसंघाच्या वतीने जाहीर आभार मानले कृष्णा प्रकल्पासाठी अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर झाल्याने भूम परंडावाशी मतदारसंघ सुजलाम सुफलाम होणार आहे याचा उस्मानाबाद व बीड जिल्ह्याला फायदा होणार आहे तसेच एक लाख चोवीस हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे तेवीस पूर्णांक सहासष्ट अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस आदम शेख सरचिटणीस संतोष सुपेकर शहराध्यक्ष शंकर खामकर माजी नगरसेवक रोहन जाधव उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे चिटणीस सचिन बारगजे सचिन मस्के सुजित वेदपाठक उपाध्यक्ष बाबासाहेब वीर नितीन सासवडे जयसिंग पवार दिनेश पोल राम तेलंगे आदी उपस्थित होते श्री मातेचे तुळजाभवानी माते संपन्न झाले महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा दसऱ्याच्या पहाटे बुधवार दिनांक पाच रोजी मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला वेळेस भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते बुधवारी पहाटे तुळजाभवानी मूर्ती पालखीत ठेवून संबळाचा कडकडात गुलाब पुष्प व कुंकवाची उधळण करत आईराजा उदे उदेच्या जयघोषात प्रदक्षिणा भागावर हा विलोभनीय सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाला बुधवारी पहाटे देवीची भाविकांचा अभिषेक पूजा केल्यानंतर मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी एकशे आठ साड्या गुंडाळण्यात आल्या त्यानंतर मूर्ती बुधवारी पहाटे साडेपाच वाजता नगरहून आलेल्या पलंगपालखीत विराजमान करण्यात आली त्यानंतर आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या उदे 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 जयघोषात हळदी कुंकू व गुलाब पाकळ्यांची उधळण करत संबळाच्या कडकडाटा पालखीची मंदिर प्रांगणात फेरी मारत मिरवणूक काढण्यात आली नंतर पालखी मंदिर प्रांगणातील पिंपळाच्या झाडाखालील पारावर आणण्यात आली तेथे नैवेद्य दाखवून आरती व पूजा करण्यात आली त्यानंतर ता देवीजीची मूर्ती मंदिरातील सिंह गाभाऱ्यात पलंगावर निद्रिस्त करण्यात आली यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर अध्यक्ष तथा जिल्हा अधिकारी डॉ सचिन ओंबासे आमदार राणा जगजित सिंह पाटील पाळीचे मानकरी भोपे पुजारी डॉक्टर अक्षय शशिकांत पाटील महंत तुकोजी बुवा महंत हमरोजीबुवा महंत वाकोजीबुवा भोपे पुजारी वृंद विभागीय उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे तहसीलदार सौदागर तांदळे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता दा कोल्हे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे पालखीचे यांच्यासह पलंग पालखीचे से, से मानकरी सेवेदार भाविक पुजारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवन वाचवायचे असेल तर वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रतिपादन पाशा पटेल यांनी व्यक्त केले सध्या प्रचंड वृक्षतोड वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे मानवी जीव वाचवून त्याचे जगणे सुखकर बनवायचे असेल तर वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करावी असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले ते ऋतुऋषी वनशेती शेतकरी उत्पादक कंपनी व तृप्ती हर्बल ॲग्रो आणि बायोटेकच्या वतीने आयोजित आत्मनिर्भर शेतकरी अभियानांतर्गत बांबू वनशेती आणि औषधी शेतीविषयी मार्गदर्शन शिबिरात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते प्रमुख अतिथी पाशा पटेल पुढे बोलताना म्हणाले की बांबू लागवडीविषयीचे तंत्रज्ञान अवगत करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड करून आर्थिक व पर्यावरणीय फायदे घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले शिवाय शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली यावेळी देवराईचे प्रमुख रघुनाथ ढोले यांनी वृक्ष लागवडीविषयी माहिती दिली तर डॉक्टर नितीन ढेपे यांनी औषधी वनस्पती लागवड व्यवस्थापन व विक्री याविषयीची माहिती दिली यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले ऍडव्होकेट अनिल काळे रामचंद्र अलुरे बाबुराव चव्हाण ऍडव्होकेट दीपक आलुरे मच्छिंद्र मुंडे मुकुंद डोंगरे प्रभाकर मुळे साहेबराव घुगे आप्पाराव मुळे प्रशांत तळवळकर डॉक्टर नागनाथ कुंभार सयाजी शिंदे दत्ता राजमाने सचिन ढेपे अविनाश मोकासे शिवाजी कांबळे बाबूराव मुळे यांच्यासह परिसरातील गावातील शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर नितीन ढेपे यांनी केले विशाल सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले तर अनिल घुगे यांनी आभार मानले मानलेपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर श्री तुळजाभवानी देवीचे उत्साहात संपन्न असंख्य भाविकांनी लावली याची देही याची देही हजेरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा विजयादशमी निमित्त लोहारा शहरात झाले आयोजन आणि सरकारने एक हजार सतराशे कोटींचा निधी केला मंजूर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प लागणार मार्गी नागरिकांनी केला आनंदोत्सव साजरा या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार